and sold them for 440. HESPA, किती selling price? 448 है का? 448. आणि याची किती selling price? 250. मग सांगा मला profit झाला का loss झाला? Profit. इथे माता इथे CP is less than HP. Profit कोणामधून मायनस करायचा आहे? HP मायनस CP. HP किती होता? 448 मायनस 400. किती रुपीज प्रॉफिट झाला? 48 रुपीज. आणि या ठिकाणी CP मोठा आहे का HP मोठा आहे? HP मोठा आहे ना CP पेक्षा. म्हणजे काय झालं इथे पण? प्रॉफिट झाला. मग प्रॉफिट काढत असेल तर काय करतो आपण? मायनस CP. HP किती येते? मायनस मग मायनस करून किती मिळालं आपल्याला? 50. ट्राउझर्सला 48 रुपीज मिळाले, शर्टला किती मिळाले? 50 रुपीज. आता दोघांचे काय करायचे? परसेंटेज. काय करायचे आपल्याला? परसेंटेज. त्यावेळेस आपल्याला कळेल की प्रॉफिट झाला की लॉस झाला. ठीक आहे. मग आता परसेंटेज काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? सी पी आणि प्रॉफिट. सी पी किती होता? 400. प्रॉफिट किती झाला? 48. 100 डॅश काय करतो आपण? एक्स. इकडे काय करणार मग? सी पी आणि प्रॉफिट. सी पी किती होता इथे? 200. प्रॉफिट किती झाला? 50. 100 डॅश एक्स. मग एक्सने आता क्रॉस मल्टिप्लाय करणार आपण. 400 मल्टिप्लाय एक्स इज इक्वल टू 48 मल्टिप्लाय 100. हा एक्स इथेच राहील. 48 मल्टिप्लाय 100 अपॉन काय येईल? 400. 200 येते ना. 48 4 ने डिवाइड केलं तर किती आलं उत्तर? 4 1 4, 4 2 8. किती परसेंटेज? 12%. आता याचं शोधायचं आहे आपल्याला. 200 मल्टीप्लाय क्रॉसने काय येईल? एक्स. आणि 50 मल्टीप्लाय 100. एक्स इथेच राहील परत. 50 मल्टीप्लाय 100 अपॉन 200. इकडे मल्टीप्लाय का तिथे डिवाइडला जाईल. हे 20 गेले, हे 20 गेले. 50 2 ने डिवाइड केलं तर किती आला? 25%. किती आला? 25%. याला ट्राउझर्सला 12% प्रॉफिट झाला, शर्टला किती झाला? 25%. कोणता जास्त आहे मग? 25. म्हणजे शर्टचा बिझनेस त्याला परवडला ना. विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल? ट्रान्झॅक्शन ऑफ शर्ट इज मोर प्रॉफिटेबल. ट्रान्झॅक्शन ऑफ शर्ट इज मोर प्रॉफिटेबल. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला परसेंटेज फाइंड आउट करायचा. लिहून घ्या, लगेच तुमचा क्वेश्चन लिहा. रामराव आणि श्यामराव सेकंड. रामराव आणि दुसरा कोण होता रे? श्यामराव ने काय घेतलं?
कबोर्ड आणि सेविंग मशीन हां कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस सांगा मग कबोर्ड जी तेरे किती लागितलं होतं कबोर्ड त्यांनी 400 हाँ 4500 आणि मी इतला कितीला 4950 3500 आणि इकडे 3920 बरोबर आहे का हा ठीक आहे मग इथे प्रॉफिट झाला का लॉस झाला एसपी इज ग्रेटर दॅन सीपी प्रॉफिट इज इक्वल टू एसपी मायनस सीपी एसपी किती आहे 4950 मायनस 4500 सबट्रॅक्शन केल्यावर किती मिळेल आपल्याला 400 किती प्रॉफिट झाला 400 इथे पण तसंच आहे ना एसपी इज ग्रेटर दॅन सीपी काय झाला मग प्रॉफिट प्रॉफिट एसपी मायनस सीपी एसपी किती आहे 3920 मायनस 3500 किती झाला हा 420 मग कोणाला प्रॉफिट झाला कोणाला लॉस झाला कोणाला जास्त प्रॉफिट झाला परसेंटेज काढल्यावर काढावं लागेल आपल्याला इथे जसं पर्सेंटेज काढलं होतं ना आपण इथे काढलं होतं बघा हा 48 रुपी आणि हा 50 रुपी कोणाला जास्त झाला याला प्रॉफिट जास्त झाला कॅल्क्युलेशन केलं याला 25% याला किती 12% आता याला काढायचं आपल्याला सीपी आणि प्रॉफिट सीपी आणि प्रॉफिट सीपी सीपी किती आहे 4500 आणि 400 100-X 3500 420 100-X क्रॉस मल्टिप्लिकेशन काय होईल 4500 मल्टीप्लाय एक्स हे झालं असेल तुमचं आता माहिती तुम्हाला एक्स इज इक्वल टू काय मग 400 मल्टीप्लाय 100 अपॉन 4500 आणि इकडे 3500 मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू 420 मल्टीप्लाय 100 एक्स इज इक्वल टू 420 मल्टीप्लाय 100 अपॉन 3500 इथे 20 हे 20 400 45 डिवाइड केलं किती याला आपण 5 डिवाइड केलं 9 आणि वरती 80 अपॉन 9 80 9 डिवाइड केलं 8.8% 8.8% आणि इकडे एक्स इज इक्वल टू 20 हे गेले 20 हे गेले 5 7 आणि 5 8 आणि 5 4 84 अपॉन 7 हे किती झाले हे 12% श्यामराव मोर प्रॉफिट ओके
Honey bought one box of 50 apples for rupees 400. कॉस्ट प्राइस रुपीज 400 आणि सेलिंग प्राइस फॉर वन ॲपल इज इक्वल टू रुपीज 10 सेलिंग प्राइस फॉर 50 ॲपल इज इक्वल टू 10 मल्टीप्लाय 50 किती झाले ते रुपीज 500 CP इज इक्वल टू 400 SP इज इक्वल टू 500 SP इज ग्रेटर दॅन CP प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP SP किती आहे 500 आणि CP 400 रुपीज 100 CP प्रॉफिट 400 एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन 400 मल्टीप्लाय एक्स इज इक्वल टू 100 मल्टीप्लाय 100 एक्स इज इक्वल टू 100 मल्टीप्लाय 100 अपॉन 400 1212 4 वन झा 425 एक्स इज इक्वल टू 25% प्रॉफिट इज इक्वल टू 25%